महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात बाप्पाचे आनंदात उत्साहात आणि जल्लोषात प्रतिष्ठापना ही भक्तांकडून करण्यात आलेली आहे। आणि गणेशोत्सवामध्ये सर्वात नागरिकांना आकर्षित करते ते म्हणजे सार्वजनिक मंडळाकडून करण्यात आलेले देखावे आणि चलचित्र। असा सुंदरसा देखावा भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या सार्वजनिक मंडळाकडून करण्यात आलेला आहे। आता आपण वांद्रे पश्चिम येथे आहोत, आपण बघू शकता सुंदर असा देखावा म्हणजे उज्जैनची प्रतिकृती महाकालेश्वर मंदिराची ही बनवण्यात आलेली आहे। सुंदर अशी ही प्रतिकृती महाकालेश्वर मंदिराची बनवण्यात आलेली आहे। महाकालेश्वर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आणि त्याची सुंदर अशी प्रतिकृती ही बनवण्यात आलेली आहे। बघू शकता आपण आल्यावरती पहिलाच हे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे, त्याच्यावरती ओंकारेश्वर मंदिर आहे आणि त्याच्यावरती आपण बघता श्री नागचंद्रेश्वर मंदिर आहे आणि त्याच्यावरती सुंदर असा कलश देखील आहे आणि कलशालाच एक सूर्याचं तेज दाखवणारं असं प्रतीक देखील बनवण्यात आलेलं आहे। आणि ही सुंदर अशी प्रतिकृती आशिष शेलार यांच्या सार्वजनिक मंडळाकडून बनवण्यात आली आणि आत्ता आपण आत गेल्यावरती बघू शकता की पहिले त्या मंदिराचे खांब लागतात आणि खांबावरतीच आपण बघू शकता की सुंदर असं नक्षीकाम देखील करण्यात आलेलं आहे, कोरीवकाम देखील करण्यात आलेलं आहे। आणि ह्या मंदिरात हे तीन स्टेजमध्ये हे मंदिर बनवण्यात आलेलं आहे। पहिल्या भागामध्ये आपण बघितलं तर सुंदर अशी बाप्पाची मूर्ती ही ठेवण्यात आलेली आहे। ही सुंदर अशी मूर्ती ही बाप्पाची ठेवण्यात आलेली आहे आणि ही प्रफुल्लित अशी मूर्ती आहे जी सर्व भक्तगण येतात त्यांना ही प्रफुल्लित करते। पूर्ण सिंहासनावरती ही बसलेली मूर्ती आहे आणि त्याच्यानंतर आपण बघू शकता की दुसऱ्या भागामध्ये नंदी ठेवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आपण बघितलं तर शिवलिंगाचं म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये शिवलिंग आहे महाकालेश्वर मंदिराचं आणि आपण बघू सुंदर असं फुलांनी सजवण्यात आलेलं आहे। स्वस्तिक हे फुलं काढण्यात आलेले आहे, त्याचं शिवलिंग हे सुंदर असं शिवलिंग आहे, त्याला देखील पुराच्या आरासाने सजवण्यात आलेलं आहे। सुंदर अशी प्रतिकृती ह्या मंडळाकडनं करण्यात आलेली आहे आणि या सोबत आपल्यासोबत बोलण्यासाठी हे सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशीच बोलूया किती वेळ लागला ह्या मंदिरासाठी बनवण्यासाठी आणि ही कसा प्रकारे त्यांनी केलं आहे हे सर्व आपण त्यांच्याकडनंच जाणून घ्या। आपल्याबरोबर मंदिराचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशीच बोलूया। सर काय सांगाल, सुंदर असं चलचित्र हे बनवण्यात आलेलं आहे उज्जैनचं, काय सांगाल? वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मंडळाचे संस्थापक आमदार आशिष शेलार आहे, त्यांचीच संकल्पना आहे की महाराष्ट्र आणि देशभरातली जेवढी मंदिरं असतील ती मुंबईत इथे आपण साकारतो। गेल्या ह्यावेळेला आपण महाकालचं उज्जैनचं मंदिर उभारलं आहे, त्याची प्रतिकृती आहे आणि गेल्या वर्षी आपण पशुपतीनाथ, बद्रीनाथ, केदारनाथ अशी वेगवेगळी देशभरातली मंदिरं आपण साकारली आहे। त्यांची संकल्पना आहे की देशातली मंदिरं आपण मुंबईत त्याची प्रतिकृती बनवून त्यांचं आर्किटेक्चर म्हणजे ते कशी बांधकाम आहे काय आहे याचा अनुभव आपल्या तरुण पिढीला इथे झाला पाहिजे आणि त्याबद्दल देव बाप्पासोबत त्या मंदिरातील देवाचं दर्शन झालं पाहिजे ही त्यांची संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेतून दरवर्षी आपण वेगवेगळी मंदिरं इथे बनवत असतो। ह्या प्रतिकृतीसाठी किती दिवस लागले तुम्हाला करायला आणि याची म्हणजे तुमची कोणती टीम या उज्जैनला गेलेली होती त्यांनी हे बघितलं आहे का असं? एकदा आशिषजींनी मंदिर फायनल केल्यानंतर मी आणि आर्किटेक्ट आणि आम्ही दोघं तिकडे जातो, त्या मंदिराचे फोटोग्राफ्स घेतो, त्याचं लेआउट बनवतो सगळं कसं काय आहे ते आणि मग ते बनवल्यानंतर त्यात 8-10 दिवस ते 15 दिवस जातात आणि 2 महिने प्रॉपर मंदिर बनवायला लागतं। मोठ्या संख्येने इकडे भक्तगण तसे सेलिब्रिटी येतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? मंडळात म्हणजे क्रीडाविश्वातील, सिनेसृष्टीतील, राजकारणातील मोठमोठी लोक, आजच तुम्ही बघितलं असेल की देशाचे गृहमंत्री अमितभाई दरवर्षी ते बाप्पाच्या दर्शन करायला येतात, तसेच आशाताई असून दे, सचिन तेंडुलकर असून दे, फिल्म सिटीमधल्या काही नट्या, जुनी नटी, नवीन नट्या असे सगळे इथे दर्शनाला येत असतात। किती दिवस लागले हे मंदिर बनवण्यासाठी? 2 महिने हे मंदिर बनवण्यासाठी लागते। 2 महिने? हां, आणि मंडळाची खासियत आहे की त्या मंदिरात जे मार्बल असून दे किंवा जो स्टोन असेल तो आपण जमिनीवर हे करतो, कोणतंही असं कार्पेट टाकून मंदिर बनवत नाही, ती रिअलिटी कळली पाहिजे म्हणून आपण इथे आणि वातावरण त्या आपल्या इम्युनिटीला पॉसिबल असेल जसं म्हणजे कोल्ड राहील, गरम होणार नाही याची काळजी आपण घेत असतो। आपण बघू शकता जे मंदिर
आहे त्याची पूर्णपणे कलाकृती ही बनवण्यासाठी तशी इकडे बनवलेली आहे। जे स्टोन लागतात ते सर्व इकडे वापरण्यात आलेले आहेत आणि आपण बघू शकता सुंदर अशी ही बाप्पाची मूर्ती आहे आणि बाप्पाच्याच मूर्तीप्रमाणे आपण बघू शकता जो गाभार आहे पूर्णपणे जसा तसा सुंदर असं बनवण्यात आलेला आहे आणि ह्या मूर्तीमुळे संपूर्ण भक्तांचं लक्ष ह्या बाप्पाच्या मूर्तीकडे लागलेलं आहे ना। ही सुंदर अशी कलाकृती आशिष शेळ्यांच्या मंडळाकडनं करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोहेलसह मनोज जाळकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।